असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तिकडून येणारा रोड लेफ्ट साईडचा कापूरहोळीवरून येतो आणि कापूरहोळीतून 12 किलोमीटर आहे. त्यानंतर हा जो रोड आहे तो आहे सासवडवरून येणारा आणि अगदी रोडच्या कडेलाच इकडे नारायणेश्वर मंदिर आहे. अगदी हेमाडपंथी प्राचीन शैलीतलं हे मंदिर आपण यांना भेट देऊया. मंदिरातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर प्रथम आपल्याला एक दीपमाळ लागते आणि अगदी शांत परिसर. एक प्राचीन पिंपळ वृक्ष, पादत्राणे इथे काढा, जाऊन येऊया. अगदी महादेवाच्या समोर असल्याप्रमाणे नंदी आहे आणि हे जे पिलर्स आहेत चार, अगदी पुरातन काळी इथे सभामंडप असावा पण ते पडझड झाल्यामुळे या पिलर्स फक्त राहिले आहेत, किंवा या पिलरचा दुसरा कोणता तरी हेतू असावा. आणि हे अगदी बसण्यासाठी एक चांगलं आसन आहे. इथे अगदी दगडामध्ये केलेलं, प्राचीन शिळेमध्ये केलेलं. आणि मंदिराच्या एंट्री पॉईंटला दोन्ही साईडला दोन गणपती आहेत पण ते दोन्ही गणपती विशिष्ट प्रकारचे आहेत. आणि आता मंदिरामध्ये प्रवेश करूया. अगदी भुलेश्वर मंदिरप्रमाणे मंदिरामध्ये गारवा आहे. म्हणजे तुम्ही एन उन्हाळ्यात जर आला इथे, म्हणजे एक प्रकारचं संगमरवरी व दगडातलं हे बांधकाम ज्याच्यामुळे तुम्हाला गरम होत नाही. आणि इथे एक सुंदर असा पितळ्याचा नंदी आहे, आपण पाहूया. आतमधून पाहताल तर मंदिराचं सभामंडप हे अगदी पुरातन काळातलं, यादवांच्या काळातलं असू शकतं किंवा हेमाडपंथी असू शकतं. आणि इकडे देवाची कावड आहे. आणि हे जे पिलरचं जे बांधकाम आहे, एका विशिष्ट शैलीमध्ये केलेलं बांधकाम आहे. इकडून एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. आणि अगदी जेजुरीच्या खंडेरायासमोर जसे कासव आहे, तसे ते एक छोटं कासव आहे मंदिरासमोर आणि देवासमोर. आणि तिकडे गणपती आहे, म्हणजे इथे गणपतीच्या मूर्ती खूप आहेत मंदिरामध्ये. साधारणपणे 4 गणपती आतापर्यंत दिसले आहेत. आणि मंदिरामध्ये थोडासा अंधार आहे. इकडे द्वारपाल, जय विजय द्वारपाल आहेत. अगदी पांडेश्वर मंदिराप्रमाणेच आहे. इकडे एक द्वारपाल आणि इकडे महादेवांची मूर्ती शिवलिंग. भस्म जे कपाळाला लावू शकतो असे भस्म. अगदी प्रसन्न असं वातावरण हा मंदिरामध्ये आहे. मंदिरात सभामंडप हा मोठा असून इथे एक गणेशाची मूर्ती आहे 5वी आणि इकडे गणेशाची मूर्ती आहे. सिद्धिविनायक त्याबरोबरच मंदिराचा खाली जी लादी आहे ती पण दगडामध्ये आहे अगदी. आणि मंदिरामध्ये अंधार जास्त आहे, त्याच्यामुळे एकंदरीत असे हे नारायणेश्वर मंदिर आहे. आणि बाहेर आपण थोडंसं पाहूया. अगदी मंदिरातून बाहेर एक्झिट केल्यानंतर समोरच आपल्याला एक डोंगर दिसतो मोठा.
आणि तिकडे पुरंदर किल्ल्याचं आहे, शेंद्र्या बुरुजचं, पुरंदर किल्ला शेंद्र्या बुरुज, आणि अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं हे नारायणपूर गाव, ज्याला इत्यादी खूप इतिहास लाभलेला आहे, हेच ते नारायणपूर गाव ज्या गावाने संभाजीरावांचा जन्म पाहिला आहे. आणि असे एक ऐतिहासिक मंदिर आणि ऐतिहासिक गाव. आणि तिकडे तुम्ही पाहू शकता की तुळशी वृंदावन आहे. आणि तिथे झेंडा आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी इथे ध्वजारोहण होत असेल. आणि त्याबरोबरच तुळशी वृंदावन इकडे दीपमाळ शेजारी ही जुनी दीपमाळ आहे. आणि त्याबरोबरच इथे एक विशिष्ट अशी रचना असलेलं दगडाचं काय आहे माहीत नाही, पण इकडे एक त्याला होल आहे. आणि याचा पर्पज काय असेल, हेतू काय असेल, हे नक्की काय असेल माहीत नाही. त्याबरोबरच इथे एक शिवलिंग आहे महादेवाचं, शिवलिंग. आणि इकडे पाण्यासाठी केलेली व्यवस्था पाणपोई. आणि डावे उजव्या साईडला एक छोटं मंदिर आहे. रामेश्वर मंदिर, तर अगदी प्राचीन असं रामेश्वर मंदिर आणि त्यामध्ये पण शिवलिंग तुम्ही पाहू शकता. अगदी हिमाडपंथी रचनेचं हे मंदिर आहे. आणि मंदिराची शिखर आणि रचना समोर गणपतीचं दर्शन घेऊया. अगदी हिमाडपंथी शैलीतील जुनी रचना आहे. इकडे पाण्याची टाकी, त्यानंतर गणपतीचं मंदिर. बांधकाम हिमाडपंथी आहे, पण अगदी कलर देऊन एक सजवलेलं मंदिर, नटलेलं मंदिर आणि शांत असा परिसर. तर मित्रांनो, आपण आता पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं नारायणपूर हे गाव पाहिलं आणि इथलं नारायणेश्वर मंदिर पाहिलं. तर आपण अशाच नवीन नवीन मंदिराला आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहोत, पण मला गरज आहे तुमच्या प्रतिसादाची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओवर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.